महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति कोल्हापूर तर्फे आज प्राची जाधव यांच्या हस्ते दारूच्या बाटलीला चप्पल मारून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मीना चव्हाण यांनी केले. त्यानंतर रमेश वडणगेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका स्पष्ट केली. शोभा पाटील, छाया पवार, अनिल चव्हाण, वेदांत तुफान कांबळे, प्रतिभा पाटील, सौ वेळापुरे, सीमा कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी इत्यादींनी आपापली मते मांडली. दारूबाज शासनाचा धिक्कार असो, व्यसनमुक्त जीवन हेच खरे जीवन. दारूचा पाश करी जीवनाचा नाश. व्यसनांचा प्रचार करणाऱ्या सेलिब्रिटींचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. अनिल चव्हाण यांनी आपल्या भाषणात व्यसनाचा इतिहास मांडला. भारतात सर्वात प्रथम ब्रिटिशांनी दारूला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यापूर्वी दारू होती फारशा प्रमाणात नव्हती आणि त्याला प्रतिष्ठाही नव्हती. ब्रिटिशांनी गावोगाव आणि गल्लीबोळातून सुद्धा दुकानं उघडण्याचा सपाटा लावला तेव्हा सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याविरोधात अर्ज सादर केला. तो अर्ज वर्षभर फिरला आणि परत आला. कलेक्टरने सांगितलं हे काही शक्य नाही. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दारूबंदीसाठी प्रयत्न केलेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी इत्यादींचा समावेश आहे. सरकार दारू का पाजतं याची दोन कारणे त्यावेळच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांनी दिलेली आहेत. पहिलं कारण आहे शासनाला प्रचंड प्रमाणात अबकारी कर मिळतो आणि दुसरं अधिक महत्त्वाचं कारण आहे तरुणांना या गर्तेत ढकलायचं, व्यसनामध्ये अडकवायचं, म्हणजे ते अन्यायाविरोधात उठणार नाहीत. आजसुद्धा देशात हीच परिस्थिती आहे. सरकार अबकारी कर मिळवण्यासाठी लोकांना दारू पाजतं. त्याचबरोबर शासनाची जी धोरणं जनताविरोधी आहेत ज्यामधून महागाई प्रचंड वाढते, बेरोजगारी प्रचंड वाढते आहे. एवढंच नव्हे तर शेतकरी आत्महत्या करतायत, शिक्षण महाग होत आहे, आरोग्य महाग होत आहे आणि सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक कंपन्या, सार्वजनिक संपत्ती ही अदानी अंबानीच्या घशात जे कमीत कमी पैशामध्ये फुकापासरी घातली जाते. आणि याकडं लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून जे विविध उपाय केले जातात त्याच्यामधला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यसनांचा प्रचार. म्हणून सरकार व्यसनांचा प्रचार करते. याविरोधात आपण जनजागृती करणं आवश्यक आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दरवर्षी 31 डिसेंबर रोजी व्यसनांना बदनाम करूया अशी मोहीम घेतली जाते. आत्तासुद्धा ही मोहीम कोल्हापुरात घेतली जात आहे. त्यामध्ये उभामूर्ती चौकामध्ये 30 तारखेला तर 29 तारखेला आत्ताच ही मोहीम राबवण्यात आली पांडुरंग नगरी या ठिकाणी. इथं काही कार्यकर्ते जमले आणि त्यांनी या दारूच्या बाटलीला चप्पल मारली आणि लोकांच्या पुढे दाखवून दिलं व्यसनाला आपण बदनाम करूया, बदनाम करूया.